आता आपण काय बनवतोय? आता आपण साबुदाण्याची खिचडी बनवतोय. साबुदाणा खिचडी? साबुदाणा खिचडी हिरव्या मिरचीची बनवतोय, कारण मसाल्याची किंवा लाल तिखटाची सगळीकडेच मिळते, पण मी हिरव्या मिरचीची बनवते कारण त्याने टेस्ट येते. थोडंसं तेल टाकलं. हे फक्त उपवास दिवशी असतं की एनी टाइम बाकी दिवशी पण असतं? नाही, माझ्याकडे साबुदाणा खिचडी रोज मिळू शकते, कारण मुलं उपवासाच्याच दिवशी नाही, आवडीने सुद्धा साबुदाणा खिचडी खातात. हे आपण मिरची टाकली. आणि खिचडी हा विषय असा आहे की सर्वांनाच साबुदाणा खिचडी आवडते. उपवास नसला तरी किंवा मुलं तर येता जाता सुद्धा साबुदाणा खिचडी खातात. तुम्ही साबुदाण्याची भिजवत ठेवता, तुम्हाला अंदाज कसा असतो एवढे एवढे भिजवायचे आज एवढे खपेल आपले? मी क्वांटिटीमध्ये भिजवते आणि जसं ऑर्डर असेल मुलांची, एक प्लेट, दोन प्लेट, चार प्लेट, मुलं चार चार पाच पाच जण पण येतात, त्यानंतर त्यांना त्या पद्धतीने इथे गरम गरम सर्व बनवून देते. मी आधी कुठलीच गोष्ट करून ठेवत नाही, कारण जी ताजं आणि गरम खाण्यात मजा आहे ती कशातच नाही असं मला वाटतं. आता इथे जे खायला येतात ते कोण कोण येतं? म्हणजे इथं सगळ्या वयोगटातली लोकं येतात, अगदी वयस्कर लोकंसुद्धा माझ्याकडे बटाटेवडे खायला येतात, साबुदाणा खिचडी खायला येतात. पोळीचा चिवडा तर आत्ता खूपच जणांना आवडतो आहे, जे की इथे मिळत नाही. आणि छान वाटतं लोकांना, स्वच्छ आहे. माझ्या स्टॉलवर स्वच्छता फार मी पाळते. आता मीठ टाकलं आपण? हां, आता मीठ टाकलं. आता मीठ टाकलं आणि ह्याचं शेंगदाण्याचं कूट होतं ना, शेंगदाण्याचा कूट, साबुदाणा, हिरवी मिरची असं मिक्स करून थोडंसं दाण्याचं कूट आणखी टाकते. आपण मूळ कुठल्या? मी मूळ मुंबईची. मुंबईमध्ये? मुंबईमध्ये घाटकोपर. घाटकोपरमध्ये? अच्छा. मुंबईवरून पुण्याला आणि पुण्यावरून डायरेक्ट इथे कमिन्स कॉलेजच्या स्ट्रीटवर? मी पुण्यामध्ये इथे जवळच राहते, कमिन्स कॉलेज जवळच राहते, त्यामुळे मी इथे विचार केला की आता कॅटरिंगचं मला भरपूर वर्ष केल्यानंतर आता थोडंसं बॅलन्स पाहिजे होता, शांततेमध्ये जे आवडीने आनंदाने करता येईल आणि त्याच्यात आनंद मिळतो करण्यामध्ये, करण्यामध्ये आनंद मिळतो आणि त्यामुळे मला मजा येते करून घालण्यामध्ये. आता आपले रेडी आहे? आत्ता रेडी आहे साबुदाणा खिचडी. आणि साबुदाणा खिचडी बरोबर प्लेटमध्ये काय काय देतो आपण? आपण साबुदाणा खिचडीच देतो, कारण ही खिचडी नुसतीच खाण्यामध्ये मजा आहे. याच्याबरोबर काहीच तुम्हाला दही किंवा काही कोशिंबीर खायची गरज नाही आहे. ही एकदा टेस्ट करून बघा. आणि ही कितीला मिळते आपल्याकडे? ही 35 रुपये. 35 रुपयाला? आणि आपला टाइम काय असतो इथे? 4:30 ते 10:30. आणि यायचं कुठे खायला? कमिन्स कॉलेजच्या बॅक साईड. मंडळी, पुण्याच्या स्ट्रीटवर मस्त अशी मिरची वापरून केलेली साबुदाणा खिचडी, आणि तुम्हाला पुण्यामध्ये साबुदाणा खिचडी अनेक ठिकाणी मिळेल, पण ते बल्कमध्ये बनवतात. इथे तुम्हाला ऑर्डरप्रमाणे तुम्ही डिमांड केल्यानंतर गरमागरम तुमच्या समोर करून मिळेल. बनतानीच जबरदस्त वाटली होती आणि गरमागरम. मंडळी, ट्राय तर नक्कीच केली पाहिजे, ट्राय करूया. वाप, शक्यतो एवढी गरमागरम कुठे मिळत आहे तुम्हाला? शेवटी फुकून खावी लागते एवढी गरम आहे. आणि इकडे बघा, ऋतुजा पार्क गल्लीमध्ये कमिन्स कॉलेज समोर आल्यानंतर त्या तुम्हाला या दिसतील. त्यांच्याकडून आवर्जून डिमांड करायची. आता भरपूर पदार्थ आहेत, पण स्पेशली इथे भुगा आणि खिचडी तुम्हाला समोरासमोर करून दिला जाईल. ट्राय करूया म्हणजे आता विलंब सण होत नाही, ट्राय करूया. सुपर. ओनली 35 रुपीज. कधी पण या दिलेल्या टाईममध्ये. भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह. तो पण टाटा बाय, टेक केअर.